येईल म्हणून त्यांनी निष्प्रुहपणे राजीनामा दिला, मंत्रिमंडळ बरखास्त केला आणि मग ते सामोरं गेलं. हे आजच्या काळात आपल्याला लक्षात येईल की किती वेगळी परिस्थिती आजची आहे. 30 आमदार होते त्या काळामध्ये, पुस्तकात उल्लेख आहे, आणि मंत्री किती? 3. 30 आमदार, 3 मंत्री, 10%. आता आपण विचार करू किती 40 किती आमदार आणि किती मंत्री असतात. सरकारने त्यावेळी समाजाची रचना केली होती. समाज म्हणजे कोण भंडारी म्हणा, कोण चर्मकार म्हणा, दलित, ही समाज रचना का केली होती? तर पारंपरिक जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय त्या त्या समाजाकडे राहणे गरजेचे होते. म्हणून त्या जाणकारांनी ते समाजाची त्या पद्धतीने रचना केली. आज जर मासेमारी करायची असेल तर मच्छीमार व्यावसायिक कुठं आहे? गावीत समाज म्हणतो तो कुठं आहे? या व्यवसायात दुसरी भलतीच माणसं आलेली. चर्मकार समाज कुठं आहे? त्यांचे चपलाची दुकानं कोण चालवतो? अशी वेगवेगळी जे जाणकारांनी जे समाज केले होते ते पारंपरिक व्यवसाय निदान तरी त्या समाजाकडे राहावेत आणि ते टिकावेत आणि त्यांनी त्या समाजाचा आपला उदरनिर्वाह करावा अशी ती रचना जाणकारांची होती. परंतु आज आम्ही त्या जाणकारांचा अर्थच वेगळा घेतो आणि आम्ही केवळ समाज मतभेद करून, धर्म मतभेद करून वेगवेगळ्या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत असतो. निदान आजच्या दिनी तरी आम्ही सर्व समाजाने एकत्रित येऊन केवळ माणुसकीचा धर्म जपूया एवढं सांगतो. आणि माझे लांबलेले भाषण मला झाला त्याच्या उपरांत पहिली जी निवडणूक झाली 1963 साली, म्हणजे भाऊ हे आमचं सधी म्हणजे चळवळी सुरुवात झालेल्या आहेत. कितकेशेत मी जे व्हिडिओ जे बघलेले असतात त्याच पद्धतीने त्यांनी 1963 साली महाराष्ट्र गोमंतक पक्ष स्थापन केला आणि पहिलं जो 1963 साली गोव्याचं मुख्यमंत्री झालो. तसेच भाऊसाहेब बांदोडकरांचा जन्म ह्यो पेडण्यान झाला आणि भाऊसाहेब बांदोडकरांचं मामाचं घर या पेडण्यानंच झालं. तसंच भाऊसाहेब बांदोडकरांनी पहिली निवडणूक मडकई मतदारसंघाने लढली, तसेच त्याच्या उपरांत माजरे मतदारसंघाने लढलो. मी खास दोनच आता त्यांच्या गोमंत मराठा समाजाची एक दोन मागणी आहे की जेणेकरून भाऊसाहेब बांदोडकरांचा जो पुतळा तो पेडण्यान जाऊपाचा. मी नगराध्यक्ष नात्यान एकच त्यांना विनंती करते की प्रशांत काय खबर असतं मस्त आमचा एनओसीचा प्रॉब्लेम, तुम्ही जर एनओसी आमचा दिता नगरपालिकेक आम्ही अवश्य नगरपालिका म्हणून जास्ती वेळ असं भाषण करीना. तुम्ही ह्या माका तुम्ही ह्या कार्यक्रमात आपल्याबद्दल तुमचे धन्यवाद म्हणता भाऊ. त्यांना 450 वर्षाच्या पोर्तुगीज राजवटीनंतर भाऊन ज्यांना मुख्यमंत्री म्हणून सूत्र हातात घेतली त्यांना ह्या वाढल्या त्यांच्या पुढे आव्हान असलं की 450 वर्षाची परकी राजवटीच्या खुणा पुसून उडून देशी राजवट अंमलात हाडपाची. त्या खातीर गोंयात तितलेशे मनुष्यबळ नासले, कुशल मनुष्यबळ नासले, राजकारभाराचो तितलोसो अनुभव ना, तरी आसतना ते आव्हान भाऊन पेल्ले. आणि आमची सारखी भुरगे त्यांना, हांव एक काणकोण तालुक्यातल्या खेडेगावांतल्यान जन्म म्हाजो, त्यांना आमकां आमच्या तालुक्यात दळणवळणाची सोय नसली, आमच्या वाड्यात शिक्षणाची सोय नसली. आम्ही भाऊ जर त्या वेळाचे जर जन्मा येऊन जर मुख्यमंत्री जायना जाल्यार आम्ही त्या वेळाचे ते शिकपा पाव नसले. आमचे या माझ्या पुस्तकाचं विवेचन करण्यात आणि इतर विशेष कार्यक्रमात मला निमंत्रित केल्याबद्दल आयोजन समितीचे मनपूर्वक आभार. राजकारणी म्हणून अनेक ठिकाणी भाऊंबद्दल लिहिलं गेलं, पण मी मुलगी ह्या नात्यानं कौटुंबिक दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला. यात भाऊंच्या कौटुंबिक, सामाजिक व राजकीय जीवनातील विविध छटा उद्धृत केल्या आहेत. अनेक अनमोल आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. वेळोवेळी भाऊंनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आठवांचा पारिजात हे पुस्तक लिहिण्याचा सुयोग मला लाभला. 12 मार्च 2023 रोजी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला. त्यानंतर या पुस्तकास प्रचंड प्रतिसाद आणि त्यांनी केलेली प्रशंसा यामुळे मी अक्षरशः भारावून गेले. हे अपूर्व स्मृतिक्षण, ही सफलता भाऊंच्या पुण्याईमुळे मला अनुभवता आली. पुस्तक प्रकाशनच्या वेळी प्रचंड संख्येनं जमलेली लोकांची उपस्थिती हृदयस्पर्शी आणि आल्हाददायक होती. आठवांचा पारिजात त्या माझ्या पुस्तकाची आवर्जून ज्याने दखल घेतली त्या सर्वांची मी सदैव ऋणी राहीन. भाऊंचं कार्य मौलिक आणि भरीव आहे.
भावी पिढ्यांना प्रकाश दाखवणार आहे. भाऊंवर अपरंपार प्रेम आदर सन्मान करणाऱ्या जनमानसाच्या मनात त्यांनी केलेला विकास कार्य सदैव स्मरणात राहील. अशा उत्तुंग अलौकिक व्यक्तिमत्व असलेल्या वडिलांची मुलगी असण्याचा मला सार्थ अभिमान आहे. हे पुस्तक वाचकांना आवडेल आणि भावी पिढ्यांना मार्गदर्शक करेल अशी आशा करते. इथं गुणीजनांचा गौरव होतो आहे की होत झालेला आहे ही बाब समाधान देणारी उल्लेखनीय वाटते. Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications.